बटाट्याच्या खिसाची कुरकुरीत भजी बनवायला पाहिजे चार मध्यम आकाराचे बटाटे त्याची पिलरच्या सहाय्याने साल काढून घेऊ व एका बाउलमध्ये पाणी घेऊन या बटाट्याला खिसणीने खिसून घेऊ हा खिस पाणी बदलून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि पाणी काढून त्याला एका प्लेटमध्ये काढून ठेव त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा क्रश केलेला एक चमच लाल मिरच टाकून त्याला मिक्स करून घेऊ व त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ त्यानंतर दोन मोठे चमचे बारीक रवा टाकून त्याला मिक्स करून घेऊ त्यामध्ये मावेल तेवढं बेसन टाकून त्याला मिक्स करून घेऊ व मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये खायचा सोडा टाकून त्याला मिक्स करून घेऊ ह्या मिश्रणाची या पद्धतीने भजी बनवून घेऊ व हे भजी तीन ते चार मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ आणि तयार आहे आपली कुरकुरीत आलूभजी ही भजी टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकतो आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा